भारतीय सफरचंदचा सीझन सुरू झाल्यामुळं चांगली मागणी आहे. घाऊकमध्ये 250 ते 350 रुपये किलो विकला जातोय, तर किरकोळमध्ये 300 ते 400 रुपये किलो सफरचंदाचा भाव आहे. हिमाचलचा रॉयल सफरचंदचे 4 गाड्या मुंबईत दाखल झाल्यात. पुढील महिन्यापासून हिमाचलबरोबर काश्मीर सफरचंदची आवक वाढल्यामुळं दर कमी होण्याची देखील शक्यता आहे. काश्मीरची व्हरायटी म्हणून जी सॉफ्ट ॲपल आहेत ते थोडेफार आता मार्केटमध्ये येतात. अजून 8 दिवसामध्ये तिकडचा पण चांगल्या पद्धतीत माल यायला सुरुवात होईल. सध्या इंडियन ॲपल 20 किलोची पॅकिंग येते, त्याला 2500 रुपयापासून 3500 रुपयापर्यंत रेट आहे. जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चा काढत आंदोलन केलंय. मागच्या अनेक दिवसांपासून वातावरण बदलामुळे मोसंबी बागेचं प्रचंड नुकसान होतंय. विमा भरलेला असताना शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाहीये, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलंय. एक एक एकर मधून जर 2-2 आणि 1-1 टन 4-4 टनाचं जर नुकसान होत असेल तर सरकारने याकडे कुठतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना फळबीक विमा मिळून द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना या नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. जिल्ह्यामधील तमाम प्रत्येक शेतकऱ्याला प्रति झाडामाग 1000 रुपये तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल. अन्यथा या पुढील 8 दिवसाच्या नंतर आम्ही जालन्यामधील जे महत्वाचे चौक आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करू. लातूर जिल्ह्यातील औसामध्ये मूग पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे 1000 हेक्टरवरील मुगाचं पीक आता धोक्यात आलं आहे. तर शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. पिकांवर 2 ते 3 वेळेस फवारणी करूनही याचा काहीच फायदा झाला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर सरकारनं नुकसान भरपाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. पण मुगात काय सुद्धा नाही, आल्यासारखं वाटलं आलं पण सगळं रोग पडून गेलेला आहे. काय शेतकऱ्याच्या पदरात नाही उग कष्ट करून आमची वाय चालली कष्ट हे काय तर. पण आम्हाला ही देव मदत हे तर औषधी तर देव सरकारनं म्हणून आमची इच्छा आहे. परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत बदलत्या वातावरणामुळे हळदी पिकावर हमनी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. संपूर्ण हळदीचं क्षेत्र हमनी अळीच्या भक्ष्यस्थानी सापडलेलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यासाठी सरकारकडनं योग्य मार्गदर्शन आणि मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता हिच्यावर काय रोग पडला म्हणजे उमनी आळी झाली आणि मी ते विद्यापीठात सांगितलं, मी तिथलं पण आणून 5-5-10 लिटर औषध फवारलं 2 एकरवर. तर वर्ष काय समजा आता मी हळद ही समजी वाया मार्गावर जाण्याचे आहे. मग आता कोणी म्हणतात मला तुम्ही ती रासायनिक ड्रेसिंग करा. आज अशी कंडिशन आहे की अचानकच मोठा पाऊस येतो आणि खंड पडतो, त्याच्यामुळे बरेचसे रोगराई एवढी वाढत आहे की शेतकऱ्यांचे खर्च निघणं अवघड झाले. ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी तज्ज्ञ लोकांचा सल्ला ही आवश्यकच आहे. बीडच्या पाटोदा परिसरात झालेल्या पावसामुळे मांजरा नदीला पूर आलेला आहे, यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरलंय, त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मावळमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं भात पीक जोमात आलेलं आहे. शेतकरी सध्या शेतात भात पिकातील तण काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. शेतामध्ये महिला शेतकरी काम करताना गावोगावी दिसून येत आहेत. हो सर, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतातील उभ्या धान पिकांना मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 93% इतका पाऊस झालाय. जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरले. अकोट तालुक्यामध्ये काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाचा मोठा फटका मोहाळा सुकळी गावांना बसलाय. या गावांच्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा या ठिकाणी दमदार
पाऊस झालेला आहे, तर खरीपाच्या पिकालाही फटका बसत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागानं जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. अहमदनगरच्या जामखेड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचलं असून शेतांना तळ्याचं स्वरूप आलं. साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी या गावांना जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला, तर नदीपलीकडे अडकलेल्या काही लोकांना जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झालेला आहे. जळकोटच्या वांजरवाड्यात शेताचा बांध फुटून पाणी बाहेर आलं, तर हडोळती सावरगाव रस्त्यावरील ओढ्याला देखील पूर आलाय. पुराचं पाणी पुरावरून वाहू लागल्यानं बराच वेळ वाहतूक बंद होती.